द कोथरी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. राजू शेट्टी आणि उल्हास पाटील पुन्हा एका मोटारीत, तेरी मेरी यारीची जिल्ह्यात चर्चा. स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी व माजी आमदार उल्हास पाटील यांच्यात 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळं शेतकरी चळवळीतील कट्टर मैत्रीत दुरावा निर्माण झाला. मात्र या नेत्यांना दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या जिल्हा बँकेच्या उमेदवारीवरून एकत्रित आणल्याची खुमासदार चर्चा शिरोळ तालुक्यात रंगली आहे. शिरोळ तालुक्याच्या पूर्व भागात दोघांना एकाच गाडीतून एकाच सीटवरून दौरा करताना पाहून शेतकरी मात्र आनंदात आहे. त्यामुळे निवडणूक जिल्हा बँकेची असली तरी जोडणी विधानसभेची अशी चर्चा रंगली आहे. राजकारणात कोणकोणाचे शत्रू नसतात, जसा संवाद तसे पात्र उभे करावे लागते. उसाच्या दरावरून आंदोलनाचे रान उठवणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि माजी आमदार उल्हास पाटील यांची खूप घट्ट अशी मैत्री होती. परंतु 2014 विधानसभा निवडणुकीच्या राजकीय घडामोडीत दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक बनले. दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांची कृपा, KDCC बँकेच्या निमित्तानं हे दोन्ही बलाढ्य नेते तब्बल 8 वर्षांनी एकाच गाडीतून एकाच सीटवरून मतदारांच्या गाठीभेटीसाठी फिरताना दिसत आहेत. या दोघांना एकत्र आणण्याची किमया तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांकडून जिल्हा बँकेचे उमेदवार म्हणून घोषित झालेले श्री दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांची आहे. त्यांनी आपल्या इनोव्हा गाडीत एकाच सीटवर माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार उल्हास पाटील यांची आसन व्यवस्था केली खरी, मात्र राजू शेट्टी व उल्हास पाटील यांच्यातील अबोलपणा स्पष्ट दिसला. दोघांनीही आपापल्या खिडकीतून बाहेर पाहणं पसंत केलं. शेतकरी चळवळीकरिता फिरतानाच्या जुन्या आठवणी कदाचित त्या दोघांच्या मनात आल्या असाव्यात असं वाटतं. असो, पण दोघेही तालुक्याच्या पूर्व भागात एकत्रित फिरल्यानं शेतकऱ्यांना पूर्वीची शेतकरी संघटनेची ताकद एकवटल्याचं चित्र शेतकऱ्यांना दिसल्यामुळं शेतकरी पूर्णतः आनंदित झाल्याची चर्चा मात्र रंगताना दिसत आहे. दादा पुन्हा मागे फिरा, राजू शेट्टी व उल्हास पाटील यांनी आपली मैत्री कायम ठेवा असे अनेक ठिकाणी दोघांनी शेतकऱ्यांनी बोलून दाखवलं आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे सावकार मदनाईक हेही उल्हास पाटील यांच्यासोबत होते. यामुळे पूर्वीची मैत्री जिल्हा बँक निवडणुकीच्या माध्यमातून एकत्रित आली आहे. हे असं राहिल्यास तालुक्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजू शेट्टी व उल्हास पाटील पुन्हा एकत्र आल्यास नव्या राजकारणाला सुरुवात होईल. अनेकांनी उल्हासदादा मागे फिरा, जुने ऋणानुबंध जुळवा असं मत व्यक्त केलं जात आहे. द कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.